नमस्कार, शुभ सकाळ. सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. ब्लॉगला सुरुवात करण्याच्या आधी सर्वात आधी सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कालच्या ब्लॉग मध्ये म्हणजे तो आजचा ब्लॉग असेल आणि हा आपला ब्लॉग उद्या येईल तरी देखील तुम्हाला सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळची सुरुवात झाली आहे देवपूजेने. काल मी हे जे गजरे केले मोगऱ्याचे ते खूप असे सगळीकडे लावून घेतले आणि तुमची रिक्वेस्ट होती ताई तुझी देवपूजा दाखव, तर देवपूजा मी करून घेतली. पण आता जी आपली गुरु पौर्णिमेची पूजा आहे त्याचा ब्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला आवडेल. माझं एकच रिक्वेस्ट असेल, कुठेही जज करू नका. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या परीने ज्याला त्याला जसं जसं जमेल तसं तशी पूजा करत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो देवधर्माच्या. म्हणजे ज्या काही गोष्टी असतात, ज्याला जसं नॉलेज असेल किंवा ज्याला जे कोणी सांगतं किंवा अनुभवाने जो जसं जसं शिकत जातो तशा तशा सगळ्या गोष्टी करत जातो. तर मी पण जी काही पूजा करते आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूजेची सुरुवात मी रांगोळी काढण्यापासून करते आणि जेव्हा मला वेळ मिळतो ना, म्हणजे निवांत वेळ असतो ना, तेव्हा मी साच्याने रांगोळी नाही काढत. अशी हातानेच वेगवेगळी काहीतरी नक्षी करण्याचा किंवा डिझाईन काढण्याचा प्रयत्न करत असते. पूजेची सुरुवात होते ती दिवे लावण्यापासून. म्हणजे कुठल्याही पूजेची आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा पहिलं दीप प्रज्वलित करतो आणि नंतर पूजेला सुरुवात करतो. म्हणून समया मी दोन्ही साईडला रेडी करून घेतल्यात. हे पंचामृताचं जे काही सगळं साहित्य होतं ते एकत्र सगळं घेऊन ठेवलं. ही सगळ्या ज्या वाट्या वगैरे ज्या माझ्या असतात ना, ह्या देवपूजेच्या सगळ्या वेगळ्याच असतात, त्या मी डेलीमध्ये मिक्स करत नाही. सर्वात आधी अभिषेक करायला मी सुरुवात करणार आहे. त्याच्या आधी थोडंसं मी तांबडामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकल्या. आता गणपती बाप्पांनाच पहिलं वंदन करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पा म्हणून सुपारी मी ठेवलेली आहे आणि त्यांना सगळा दूध दही जे आपलं पंचामृत असतं, दूध दही मध साखर तूप आणि त्याच्यानंतर हळद कुंकू असं आणि नंतर पाण्याने अभिषेक करून घेतला आहे आणि त्यांची स्थापना करून घेतो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या स्वामींना अभिषेक करायचा आहे. माझ्याकडे ही जी मूर्ती आहे स्वामींची, ही मी अक्कलकोटवरनं चाललेली आहे. जेव्हा मी गेलेली सोलापूरला तेव्हा तिथूनच येताना म्हणजे स्वामींच्या म्हणजे नतमस्तक तिथे होऊन त्यांच्या पायाखाली ठेवून त्यांचा आशीर्वाद घेऊन ही मूर्ती मी घेऊन आलेली घरी. आणि इथे आता पंचामृताचा आपण स्वामींना अभिषेक करून घेऊ. बऱ्याच वेळा आपण सगळ्या गोष्टी ज्या असतात पाच गोष्टी एकत्र मिक्स करतो आणि मग अभिषेक करतो. पण मी असा अभिषेक करते म्हणजे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करते. म्हणजे जोपर्यंत आपले मंत्र वगैरे सगळे बोलून होतात तोपर्यंत छान असा अभिषेक होतो. सगळ्या गोष्टींना स्वामींना अभिषेक करून घेतला. आज बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांनी हा योग आला की मला अभिषेक करण्याला मिळालं आहे. कारण नेहमी मिस्टरच करतात, म्हणजे त्यांना वेळ असतो त्याच्यामुळे ते करतात, मला तेवढा असा वेळ मिळत नाही. पण पूजा मात्र मी नक्की आठवणीने सगळ्या गोष्टी न चुकवता करत असते. हे असं थोडंसं आम्ही स्वामींसाठी केलेलं आहे, तर हे आता इथे ठेवून घेते मी आणि मग आपल्या स्वामींना इथे बसूया आपण. आता हे जे डेकोरेशन आहे ते सचिनने घरीच केलेलं आहे आणि इथे आता आपण स्वामींना बसवून घेतलेलं आहे. सर्वात आधी आता स्वामींना जे प्रिय असतं हिना अत्तर, तर गुलाबाच्या पाकळ्याने मी हिना अत्तर स्वामींना लावून घेते. त्याच्यानंतर अष्टगंधाने स्वामींना टीका लावून घेते, म्हणजेच टिळा लावून घेते. आणि मी असं सगळीकडे लावते स्वामींना. जेव्हा मी पूजा करते तेव्हा मात्र मी सगळीकडे लावते स्वामींना असं. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं सुकल्यानंतर, कारण थोडंसं घट्ट असतं, थोडंसं सुकायला व्यवस्थित लसलं ना तर ते व्यवस्थित छान असं दिसून येतो टीका. तर इथे आता स्वामींना वस्त्र घातलं आहे आणि जो स्वामींचा माझा नेहमीचा जो मुकुट आहे तो घालून घेतला आहे. स्वामींना प्रिय असणारी चाफ्याची पिवळी अशी फुलं आणि मोगऱ्याचा आणि चाफ्याचा खरंच इतका सुवास पसरलेला ना, त्यांनीच अगदी म्हणजे मन भरवून आलेलं सगळ्या गोष्टींचं. तर इथे मी पाच पानं ठेवली आहेत, तर मी नैवेद्य ठेवून घेणार आहे. तर असं काही स्पेसिफिकली असं नैवेद्य नाही, पण मी ठेवते म्हणजे असं मला आवडतं, मला आवड आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मी करत असते. असं त्याच्यामागे काही कारण आहे किंवा त्याच्यामागे काही अजून विचार आहे असं नाही आहे, पण मला आवडतं आणि मी नेहमी ठेवते म्हणून मग म्हटलं ठेवू. गूळ आणि खोबरं ठेवलं आहे ते आपल्या बाप्पांसाठी ठेवलेलं आहे. सुका मेवा आहे. त्याच्यानंतर पेढे ठेवलेले आहेत, चणे आणि फुटाणे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आपली साखर, माझ्या प्रत्येक जे कुठलाही नैवेद्य मी करू त्याच्यामध्ये साखरेचा नैवेद्य हा असतोच असतो. म्हणजे माझी आई म्हणते साखरेच्या नैवेद्याशिवाय नैवेद्य इनकम्प्लीट आहे देवाला ठेवताना. तर इथे सचिनने आता नारळ पण ठेवून घेतला आहे आणि आम्ही दरवर्षी असा नारळ ठेवतो.
आणि आम्ही दोघांनी मिळून आता स्वामींची आरती करून घेतली आहे, कारण आरतीशिवाय आपली पूजा इनकम्प्लीट अशी समजली जाईल. तर आता आम्ही दोघांनी धूप दाखवलाय स्वामींना आणि पूर्ण घरात सगळीकडे धूप दाखवून घ्यायचा, ते खूप चांगलं असतं आपल्या घरासाठी. तर मी आम्ही सगळीकडे धूप दाखवून घेतला आणि आता स्वामींची आरती करून त्याच्यानंतर मी माझी जी काही अजून थोडीफार जी पूजा असते ती करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी ऑलमोस्ट जेवण वगैरे सगळं आज कम्प्लीट करून घेतलेलं, फक्त पुरणपोळ्या मला करायच्या आहेत आणि थोडीशी वडी वगैरे भाजायची आहे. पण आता आपल्या पूजा चालू आहे, ती ते तुम्ही बघून घ्या. किचनमध्ये आली आहे आणि आता पुरणपोळ्यांसाठी कणिक भिजवून घेते. मी फक्त गव्हाचं पीठच वापरलंय, मी मैदा वापरत नाही. तुम्हाला माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी मैदा वापरत नाही. म्हणजे जिथे स्किप करता येईल मैदा, जिथे आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे कुठला वेगळ्या पीठाचा, तर मी तिथे तो वापर करते. म्हणून मी मैदा वापरत नाही, असं स्पेसिफिकली असं काही रिझन नाही आहे. पण आता मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मला काही गोष्टी माहिती आहेत. म्हणजे जसं मैदा आहे ना, हे रक्त जाड करण्याचं काम करतं, म्हणून बऱ्याच हार्ट पेशंटमध्ये देखील मैदा हा स्किप करायला सांगतात. तर जेवढा मला मैदा आम्हाला कमी खाता येईल ना, तेवढा आम्ही मैदा कमी खाण्याचा प्रयत्न करतो. तर इथे आता आपण मी सारण भरून घेते आणि पुरणपोळ्या मला तितक्याशी अशी मी अजूनही एक्सपर्ट झालेली नाही आहे पुरणपोळ्या करण्यामध्ये, पण तरी देखील मला आवड आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी करते आणि प्रयत्न करते. सुरुवातीला लग्न होऊन आलेली तेव्हा मला आईने फक्त पुरण आई द्यायची म्हणून, कारण मला पुरण देखील बनवता यायचं नाही. पण मग नंतर यूट्यूबवर व्हिडिओ बघून किंवा ह्याच्या त्याच्याकडनं माहिती घेऊन, आईकडनं माहिती घेऊन, मग शेवटी मी सारण देखील करायला शिकली आणि आता बऱ्यापैकी मी पुरण देखील करायला शिकली. सुरुवातीला आई जेव्हा द्यायची ना, तेव्हा मी एखादी ट्राय करायची, दुसरी ट्राय करायची, पण ती व्हायचीच नाही आणि मग पुरण मला असंच खायला लागायचं आणि पुरणपोळीचं तर नावच नसायचं. तर आता मला बऱ्यापैकी छान अशा पुरणपोळ्या जमतात आणि अजून मला त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे. पण पुरणपोळ्या जेव्हा असा वेळ असतो ना तेव्हाच आपण करू शकतो, मधल्या एका वेळामध्ये शक्य होत नाही. पण जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा पुरणपोळ्यांची प्रॅक्टिस मी नेहमी मात्र करते. प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा आता बऱ्यापैकी जमतात मला, पण थोडी अजून थोडीशी मी एक्सपर्ट झाली पाहिजे त्याच्यामध्ये असं मला तरी वाटतं. तर इथे आपण छानपैकी पुरणपोळ्या करून घेऊ आणि मी जास्त पुरणपोळ्या नाही करणार आहे. आता जेवढ्या नैवेद्यापुरत्या लागणार आहेत तेवढ्याच मी पुरणपोळ्या करणार आहे, कारण बाकीच्या पुरणपोळ्या मी संध्याकाळी करून घेईन. आणि याबरोबर आहे ना, मी आता फक्त अळूवडी भाजून घेणार आहे. बाकीचं सगळं जेवण होतं, अळूची भाजी म्हणा किंवा आपलं वालाची तर मी आज केली नव्हती. म्हणजे घेवडा वापरलेला मी, काल तुम्ही बघितलेला मी सगळ्या साफ करून ठेवलेला, ते घेवड्याची भाजी केलेली, वरण भात होता, पापड होतं, असं सगळं बाकीचा जेवणाचा मेनू होता. आणि अळूवडी तुम्हाला दाखवते, फॉईलमध्ये रॅप करून ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थित राहिली आहे बघा. आणि मी तुम्हाला दाखवते पण तळून. रेखाताईंनी खूप आधी मला सांगितलेलं की ताई तू अळूवडी फ्राय करून नव्हती दाखवलेली. म्हणजे याच्या बऱ्याचशा आधी जेवढे मी व्हिडिओ दाखवलेत ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला अळूवडी मात्र दाखवली, पण ती फ्राय मात्र कधीच नाही करून दाखवली. तर म्हटलं चला आज तुम्हाला अळूवडी पण फ्राय करून दाखवते, म्हणजे तुम्हाला देखील कळेल या तेलात सुटत नाही, छान अशा व्यवस्थित तिथल्या तिथे राहतात. कारण अळूवडी सुटली ना तर मग मजा येत नाही खाण्यासाठी. म्हणजे ते सुटलेलं खूप, एकदा सुटली ना की पूर्ण ती खुलून जाते आणि मग तळायला देखील प्रॉब्लेम होतो. नैवेद्यासाठी पापड देखील मी आधी भाजून घेतले आणि नंतर म्हटलं आपण अळूवडी भाजू, कारण मग त्याची टेस्ट मिक्स होऊन जाते. म्हणून पहिले पापड भाजून घेतले आणि मग नंतर आता अळूवडी भाजते. आणि मी मोजकंच तेल घेते, अगदी खूप जास्त असं तेल घेत नाही. आणि तळण्यासाठी म्हणूनच मी छोटी कढई आणून ठेवलेली आहे. याच्या आधी मी याच्यापेक्षा जी छोटी कढई असायची ना ती वापरायची, पण तिचं नंतर मग असं झालं ना की मलाच भीती वाटायला लागली, अरे खूपच छोटी कढई आपण वापरतो, म्हणून मग ही वापरते मी आता. तर सगळं आवरलंय माझं, दाखवलं मी तुम्हाला, पुरणपोळ्या पण छान झाल्या, अळूवडी पण छान झाली. नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि आता नैवेद्य पण मी दाखवून घेतलाय बाप्पांना, स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलाय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये माझी जी काही पूजा आहे जी तुम्हाला बघायची होती एवढ्या दिवसांपासून, ती मी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. याच्या आधी मार्गशीर्षच्या पूजेचा ब्लॉग मी शेअर केलेला. ऍक्च्युली काय होतं, ब्लॉग म्हणजे पूजेचे ब्लॉग मला शेअर करायला काही वाटत नाही, पण काय होतं ऑफिस असल्यामुळे ना घाई गडबडीत जमत नाही आणि मग ऑलरेडी मी लवकर उठेन, त्याच्यामध्ये अजून लवकर पूजा वगैरे
शक्य होत नाही, पण आज आणायचं संडे आलेला तर म्हटलं आज एवढ्या बऱ्याच दिवसानंतर तुमची रिक्वेस्ट होती की पूजेचे ब्लॉग दाखव किंवा तुझा देवघर दाखव. देवघराचा डिटेल व्हिडिओ एकदा नंतर एकदा परत एकदा जेव्हा अशी सुट्टी येईल असा योग जुळून येईल ना तेव्हा नक्की शेअर करेल. सगळं स्वामीमय झालेलं आहे, खूप छान रिलॅक्स वाटतंय, एक वेगळीच मनाला शांतता मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते पुढच्या येणाऱ्या आयुष्यासाठी. म्हणजे आपली वाटचाल कशी असावी यासाठी जी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते स्वामींकडनं नेहमीच. बोलतात ना ते अशक्य असं काहीच नसतं, आपण नेहमी प्रयत्न करत राहायचं की एकच थिंक आम्ही दोघेही नेहमी ठरवतो की काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात ह्याच्या पुढे देखील काहीतरी छान असं लिहून ठेवलेलं असेल, म्हणून ती गोष्ट आपल्या आत्ता नशिबात नाही आणि त्या गोष्टीसाठी आत्ता रडत बसणं यात काहीच अर्थ नाहीये. तुम्ही देखील हेच म्हणजे मी देखील तुम्हाला हेच सांगू इच्छिते की पुढे पुढे चालत राहा, याच्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं आपल्या आयुष्यात नक्की काहीतरी असेल. फक्त त्या वेळ येण्याची आपल्याला वाट बघायला लागते. काही जणांच्या आयुष्यात ती वेळ खूप लवकर येते, काही जणांच्या आयुष्यात ती वेळ खूप लवकर म्हणजे उशिराने येते, त्याच्यासाठी थोडीशी वाट बघावी लागते. तर असो, आजची छान अशी पूजा झाली, मला देखील खूप छान असं वाटतंय. काल जी माझी उत्सुकता होती ना ती तुम्ही कालच्या ब्लॉगमधनं बघितलीच असेल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन्स असेल ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटेन एका छानशा ब्लॉग म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.